आगामी लोकसभा निवडणुकीकरता उद्धव ठाकरे यांच्याकडून बारामती, कोल्हापूर आणि शिरूर नंतर आता अकोला आणि बुलढाणा या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येतो आहे. या बैठकीत शिंदेसोबत गेलेल्या बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव करा असा आदेशही उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी भाजपचा आमदार उभा राहील त्या प्रत्येक आमदाराचा पराभव करण्याची रणनीती आखण्याचं देखील ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं असल्याची माहिती आहे. ही तीन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे अमरावतीवर ठाकरे गटानं दावा करण्यास सुरुवात केलेली आहे, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आदेशही दिलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार उभा राहील त्या त्या ठिकाणी मात्र आपली रणनीती ही बळकट करण्याचे सूचना तसे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर प्रतापराव जाधवांचा पराभव करा असा देखील सूर या बैठकी अंतर्गत उमटला असल्याची माहिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.